देशाला प्रगतीपथावर तसेच महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य करण्यासाठी कार्यकर्त्यांनी महायुतीचा विजय करण्याचा संकल्प घेऊन हतबल झालेल्या विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील दीक्षांत सभागृहात लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर सभागृहात अकोला ग्रामीण व महानगर जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर हे होते, तर मंचावर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर आमदार संजय कुटे, खासदार अनुप धोत्रे, आमदार आकाश फुंडकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकडे, डॉक्टर रणजित पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. भाजप सत्तेत आली तर आरक्षण संपणार असा खोटा नेरिव्हेटिव्ह विरोधकांकडून पसरवण्यात येत आहे. त्याचा दलित आदिवासी समाजात परिणाम झालाय आणि राज्यात भाजपाला लोकसभेच्या कमी जागा मिळाल्या. परंतु विरोधकांच्या या फेक नेरिव्हेटिव्हची नागरिकांनी पोलखोल करून आगामी विधानसभेत महायुती व भाजपाला पुन्हा सत्तेत निवडून देण्याचे आवाहन यावेळी फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले. महाविकास आघाडीकडे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हायकोर्टात गेले. अपप्रचार करत आहेत, ज्यांना पैशाचं मूल्य कळत नाही ते मातृ शक्तीचा अपमान करीत आहेत, असाही आरोप त्यांनी विरोधकांवर केला आहे. MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, अकोला. जिंकण्याची परंपरा ही कायम ठेवली आणि अकोला आमचंच आहे, अकोला भारतीय जनता पक्षाचंच आहे हे तुम्ही या ठिकाणी निश्चितपणे दाखवून दिलं. आणि संजूभाऊ धोत्रेंसारखा एक चांगला खासदार आपल्याला मिळाला आणि तीच परंपरा चालवण्याकरता आता अनुभव देखील एक युवा खासदार म्हणून या ठिकाणी निश्चितपणे काम करतील. आज आपण महाविकास आघाडीला 43.9% मत आहे आणि महायुतीला 43.6% मत आहे, म्हणजे केवळ 0.3% मतं आपल्याला कमी पडले. त्यांना 2,50,00,000 मतं मिळाली, आपल्याला 2,48,00,000 मतं मिळाली, म्हणजे त्यांच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये केवळ 2,00,000 मतं आपल्याला कमी मिळाली. तर या 2,00,000 मतांमुळे त्यांच्या 21 जागा आल्या आणि आपल्या 17 जागा आल्या. 0.3% 12 जागा आपल्या अशा 12 जागा भारतीय जनता पक्षाच्या ज्या 3%